ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। लॉकडाऊन काळातील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण आल्याने ग्रामीण जीवनावर नेमके काय परिणाम झाले याचा वेध घेणाऱ्या लेखक दिग्दर्शक शंभुराज कटके यांच्या ऑनलाईन शिक्षण लघुपटाचे अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। ग्रामीण जीवनाचे वास्तववादी दर्शन घडवणारा ऑनलाईन शिक्षण हा लघुपट पुरंदर तालुक्यातील भिवरी या खेडेगावातील शंभुराज कटके या युवकांनी निर्माण केला आहे। या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन आणि निर्मितीसुद्धा त्यांनी मुंबई फिल्म स्टुडिओ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून केला आहे। याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, चित्रपट वितरक समीर दीक्षित, युवा उद्योजक विशाल सादळे, कात्रजगाव ट्रस्टचे अध्यक्ष अजय साबळे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सहाय्यक प्राध्यापक बबन पाटोळे, मारुती कटके, संदीप कटके आणि लघुपटातील कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते। ऑनलाईन शिक्षण या लघुपटासाठी सागर मोरे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक आहेत, तर प्रज्ञा पाटील यांनी संकलन केले आहे। ओंकार लोंढे छायांकन, अपर्णा पवार वेशभूषा, विकास सांगोलकर निर्मिती प्रमुख, डॉक्टर एस डी पाटील पोस्ट निर्मिती प्रमुख यांनी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। तसेच लघुपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम APH स्टुडिओ पिंपरी येथे करण्यात आले आहे। मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मित्रो, आज या रविवारच्या दिवशी पुण्यातील नॅशनल फिल्म आर्काईवमध्ये मुंबई फिल्म स्टुडिओ या एका नवीन प्रोडक्शन हाऊसच्या लोगोचं अनावरण झालं आणि याचबरोबर याच संस्थेतर्फे चित्रित केलेला निर्मित केलेला ऑनलाईन शिक्षण या एका सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या शॉर्ट फिल्मचं प्रक्षेपण पण आज इथं झालं। लोकांसाठी ती शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली। खरोखरच आमचे मित्र शंभुराज कटके ज्यांनी लेखन दिग्दर्शन या फिल्मचं केलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो की एका ग्रामीण भागापासून आलेल्या या टेक्निशियनने एक चांगली शॉर्ट फिल्म बनवली आहे। शॉर्ट फिल्मचं याचं महत्त्व असं आहे की अतिशय चांगला सब्जेक्ट त्यांनी निवडलेला आहे। आपण पाहिलं की लॉकडाऊनमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आले शिक्षण क्षेत्रामध्ये असतील, लोकांना वैयक्तिक व्यवसायामध्ये असतील, गव्हर्नमेंटच्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचले नाही, असे बरेच विषय यांनी 8-9 मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडलेला आहे। तर बरंच काही शिक्षण म्हणजे आपल्याला शिकण्यासारखं आहे। त्यात प्रामुख्याने सर्व नवीन कलावंतांना त्यांनी यातून एक संधी दिलेली स्क्रीनवर काम करण्याची, म्हणजे शिक्षण, त्याचबरोबर लॉकडाऊनचे प्रॉब्लेम, त्यानंतर ग्रामीण भागातील लोकांना असलेला लोकांच्या स्वभावाचा घेणारा गैरफायदा, असे अनेक विषय यातून आपल्याला पाहिले दिसतात। निश्चितच ही शॉर्ट फिल्म भविष्यात एक चांगली फीचर फिल्म या प्रोडक्शन हाऊसतर्फे होईल असं मला वाटतं। याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। माझं नाव शंभुराज मारुती कटके, पण मी एक ग्रामीण भागातला आहे, पण मला एक चित्रपटाची आवड असल्यामुळे मी एक पहिला प्रोजेक्ट एक अभ्यासाचा विभाग म्हणून बनवले। एक प्रॅक्टिकल नाही का, आपण म्हणजे जसं आपले सुरुवात होती चाचणी परीक्षा सत्र परीक्षा, तसं एक पहिले हे प्रोजेक्ट केला आणि हा प्रोजेक्ट मी माझ्या मित्रपरिवारांना घेऊन स्क्रीनिंग केलं। ओके, काय सांगायला आता येणारे चित्रपटांचं बाकीचं पुढचे प्रोजेक्ट त्याबद्दल काय? आता एक फीचर फिल्म येते दीपावळीमध्ये, मंजू म्हणून आहे, ग्रामीण भागातली स्टोरी येते आणि कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे। म्हणजे हे ऑनलाईन शिक्षण मागचं काय उद्देश होता? ऑनलाईन शिक्षण म्हणजे कसं, आता म्हणजे लातूरमध्ये म्हणजे न्यूज बघत असताना लातूरमध्ये ते घटना घडली बघा की ते शिक्षकांनी दारू पिऊन थोडं अश्लील चाळी वगैरे केली, नाही का? मग त्याच्यानंतर मला एक मग मी ठरवलं की याच्यावर एक छोटीशी फिल्म करायची शॉर्ट फिल्म म्हणून, आणि मग मला तो मी कंटेंट डेव्हलप केला आणि मी आणि माझ्या टीमनी तो चित्रीकरण करून हे केलं। नमस्कार, सर्वात आधी तर शंभुराज कटके यांचं खूप जास्त अभिनंदन आणि कौतुक की त्यांनी एक असा कार्यक्रम आयोजित केला म्हणजे ज्याच्यात त्यांनी आपलं कंपनीचा लोगो तर अनावरण केलाच, एक आपल्या प्रोडक्शन हाऊसचं एक छोटं त्यांनी एक सॅम्पल पण दाखवलं, तर ह्याच्याच मागे कळतं की त्यांचा अभ्यास किती छान आहे आणि त्यांचे मोठे प्लान्स आहेत। म्हणजे जेव्हा जसं की ते भाषणात बोलले की मी इकडे एक सिनेमा करायला आलेलो नाही आहे, जरी एका पाठोपाठ एक नाही चालले तरी मी इथे लॉंग टर्म येण्यासाठी आलो आहे। आणि मला असं वाटतं की अशीच ध्येयवेडी आणि जी चित्रपटवेडी लोक असतात तीच सक्सेस होतात। आणि मराठीमध्ये असं स्टुडिओ म्हणून फार कमी लोक विचार करतात, जनरली इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर असतात, प्रोडक्शन हाऊस असतात, पण एक स्टुडिओ असं नाव देऊन आणि तसा विचार करणे आणि त्याच्या छत्राखाली सगळ्या लोकांना एकत्रित करणे, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ असो किंवा मग इतर टेक्निशियन असो आर्टिस्ट असो,
तर हे मला असं वाटतं की हे एक चाकोरीच्या बाहेर विचार आहे आणि त्यांना नक्की यश मिळेल, कारण की ते ज्या बॅकग्राऊंडमधनं आहेत तिकडे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहेत, त्यांना विषयाची समज आहे. आपण ऑनलाईन शिक्षणमध्ये बघितलं की खूप छान प्रकारे त्यांनी एक विषय मांडला, तर मला माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पिकल एंटरटेनमेंट नेहमी अशा उपक्रमाच्या आणि अशा माणसांच्या ध्येयवेड्या माणसांच्या चित्रपट वेड्या माणसांच्या मागे उभा असतो. तुम्ही त्यांना म्हटलंच की त्यांना काहीही गरज लागली मुंबईत तर मुंबईत त्यांचं दुसरं ऑफिस आहे. आणि मी या निमित्ताने सगळ्या निर्मात्यांना आणि ह्या क्षेत्रात येणाऱ्या येऊ इच्छिणाऱ्या माणसांना किंवा लोकांना मी सांगतो की तुम्ही इथे या. हे क्षेत्र भलेही लोक त्याला नावं ठेवतात पण हे खूप चांगलं क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. त्याच्यात 1+1 0 पण होतात आणि 1+1 100 होतात. तर तुम्ही 1+1 100 हिशोबाने विचार करून या, चांगले सिनेमे बनवा, सगळे एकत्र या, सहकारी पद्धतीने बनवा. एक माणूस पैसा नाही घालू शकत, 10 लोक 10-10 लाख घालून सिनेमा बनवा. तर इथे आम्ही आहोत तुम्हाला ते चित्रपट प्रदर्शित व्हायची आमची, आम्ही त्याची काळजी घेऊ, त्याला मार्केटमध्ये कसं पोहोचवायचं त्याविषयी आम्ही मदत करू. तर मला खूप आनंद आहे की मला कटक्यांनी बोलवलं आणि यापुढे असंच काही जर असेल कार्यक्रम तुम्हाला नक्की यायला आवडेल.